विश्वास काय रे काय झालं? आई आज पहिल्यांदाच ह्या वाड्यात असुरक्षित वाटतंय. माझ्यासाठी अन्याय हे काही नवीन नाही येत. लहानपणापासूनच जयानं आणि त्याच्या आईनं खूप अन्याय केलेत माझ्यावर. पण तरीही कुठेतरी असं वाटायचं की कुणीही नसलं तरी बाबा आहेत. अगदी जीवावर बेतलं तर ते मला वाचवतील. पण आज तो विश्वासही तुटला. विश्वास शांत हो बाळा. आई बाबांनी असं वागायला नको होतं. तुला आणि मला इतकं फरक समजत होते ते की आपण संपत्तीसाठी त्यांचा जीव घेऊ. आई बायको म्हणून तुझा आणि मुलगा म्हणून माझा पराभव आहे हा. विश्वास अरे मध्यंतरीच्या काळात आपल्याचे मतभेद झाले त्यामुळे कदाचित. आई मतभेद कुणाच्या घरात नसतात. पण म्हणून बायको नवऱ्याचा आणि मुलगा बापाचा खून नाही करत ग. त्यांना इतकंही कळू नये. आई शपथ घेऊन सांगतो खूप दुखावलाय त्यांनी मला. खूप दुखावलाय. विश्वास दुखावले तर मीही गेले. पण जे घडून गेलंय ते बदलणं आपल्या हातात आहे का? इतक्या वर्षाच्या अनुभवानं एक गोष्ट मी शिकले. जे आपल्या वाट्याला आलं ते आपलं, त्याचा पुरेपूर फायदा करून घ्यायचा. आणि याही वेळेला भैया साहेबांनी जे मला आउटगटकेचं राज्य दिलंय त्याचा पुरेपूर फायदा करून घेणार आहे मी. म्हणजे नेमकं काय करणार आहेस तू? काया पालट. येत्या 30 दिवसात काया पालट करणार आहे मी किर्लोस्करांच्या वाड्याचा आणि उद्योग समूहाचा. गेली 25 वर्ष मला अंधार कोठडीत काढायला लागली त्याचा बदला सुद्धा घ्यायचाय मला. विश्वास मला वाड्याचं भवितव्य माहित नाही पण जो वेळ आपल्या हातात मिळालाय त्या काळात राजासारखं जगायला देईन मी तुला. हा तुझ्या आईचा शब्द आहे. सदा आवरलं का नाही? हो आबा आलोच. नेहा अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा दिसतोय नाही. पण सदा आत्ताच ती आजारातून उठली आहे ही दगदग सहन होईल ना तिला? काय ग आबा तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही म्हणत असाल तर उचलून देतो तिला. काय रे सदा देवदर्शनाला चाललोय ना चांगले आपण त्याची जरा चाड राख. आबा खरं सांगू केवळ तुम्ही म्हणालात म्हणून निघालोय आपण देवदर्शनाला. पण मला विचाराल तर चांगुलपणात देवापेक्षाही 2 पावलं पुढे असणारे माझे आबाच मला जास्त वंदनीय. सुखी रा. दोघं सुखानं संसार करा. आणि वहिनी देवीला सांगा खूप दिवसांनी माझ्या आयुष्यात स्थैर्य येते ते असंच टिकू देत. माझ्या नशिबात संसार सुख नाही आहे. निदान तुमच्या पदरात तरी ते भरभरून पडू देत. असं सांगून काही होत नाही. मी सुद्धा खूपदा सांगून पाहिलं पण नाही ऐकलं त्यांनी. अरे तुम्ही या ना आत या. आबा हे दिनेश कुलकर्णी. नमस्कार. हे आबा माझे सासरे या कावेरी वहिनी आणि हे सदा भाऊजी. सदा तुम्ही दोघं पुढे व्हा आम्ही येतोच मागून. ठीक आहे चालायचं. या ना बसा.
तुम्ही सहजच येणं केलं की नाही, मला बोलायचं होतं तुमच्याशी. ठीक आहे, पण उद्या काउन्सिलिंग सेंटरला भेटून जर आपण आत्ता बोललो तर नाही का सांगणार? नाही म्हणजे जी गोष्ट माझ्यासाठी खूप महत्वाची आहे ती तुमच्यासाठी असायलाच पाहिजे असं का नाही, पण मी आत्ता बोललो नाही तर मला खूप त्रास होईल. गेलं वर्षभर मी माझ्या मनात जर दाबून ठेवलंय ते मला बोलायलाच हवं. प्लीज नाही म्हणू नका ना. नेहा ऐकून घे त्यांचं, मी आत थांबतो. थँक्यू, सांगा नंतर. बर, बसा ना तुम्ही. हो इट्स ओके, बसा ना. बोला, काय बोलायचं तुम्हाला? शक्ती तू ओरडण्यावर घालवतेस ना, ती शक्ती जर विचार करण्यावर घालवलीस तर फायदाच होईल तुझा. वयानं आणि मानानं मोठी माणसं हजर असताना खुर्चीसाठी मोह धरू नये ही गोष्ट शिकवली नाही तुझ्या मार्चनी? मार्ची माणसं कशी शिकवतील म्हणा, त्यांना तरी कुठून आली आहे रीत आणि कुठले आलेत संस्कार? हे बघ, माझ्या बाहेरचा उद्धार करण्याची गरज नाही. का गरज नाही? प्रत्येक वेळी आयत्या बिळावर नागोबा बनून राहायची अख्ख्या खानदानाला सवय आहे तुमच्या. पण आता मी हे चालू देणार नाही. यापुढे प्रत्येकाने आपली लायकी ओळखून वागा. फायदे सोडून वागलात तर एकेकाला बाहेर काढीत वाड्याबाहेर. ए थेरडे, यामिनी तुझ्या लेकाला सांग, आवाज सांभाळून ठेव. नको तिकडे त्याचा वापर केला तर कायमचा आवाज बंद करायला वेळ लागायचा नाही मला. आजपासून 30 दिवस सत्ता आहे माझ्या हातात.
पुढे मी म्हणेन ती पूर्व दिशा. हा विषय इथे संपला, बसा सगळ्यांनी जेवायला. चल जया. आई भैरवी, समजूत घालायची काही गरज नाहीये. जेवतील नाही तर उपाशी राहतील. बसा तुम्ही सगळ्यांनी. तुम्ही काउन्सिलर आहात ना? मग माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्याल. मी खरंच खूप वाईट आहे का? मला नाही वाटत असं. नाही मग माझ्यामध्ये खूप काहीतरी असं मोठा प्रॉब्लेम आहे का? तुम्ही असा ग्रह का करून घेतलाय? नाही मग यातलं काहीच खरं नाहीये. मग माझी बायको मला सोडून का गेली असती? ऍक्च्युली नेहा, नाही निघायचं का? उशीर होतोय. बर मिस्टर दिनेश, आय एम व्हेरी सॉरी, पण मला आता निघावं लागेल. मी असं करते, मी उद्या तुमच्या घरी येते, आपण तिथेच बोलूया. ओके ओके. थँक्यू थँक्यू. नाना, मी सांगितलेल्या सगळ्या फाईल्स आहेत ना या? हो, म्हणजे पुण्या मुंबईतल्या कारखान्यांचे पेपर सोडून बाकी सगळे आणले आहेत. तिथले पेपर्स तिथल्याच ऑफिसमध्ये आहेत. मी मागून घेतो एक दोन दिवसात. कुणाच्या अधिकारात आहेत ते कारखाने? अधिकारात म्हणजे भैयासाहेबांनी तिथे जनरल मॅनेजर म्हणून विश्वासचीच नेमणूक केलेली आहे. मग त्या फाईल्स नाही आणल्यात तरी हरकत नाही. नाना, आपल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या कंपन्या, मिल्स, कारखाने त्याच्या संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घ्यायचा आहे आपल्याला. तसंच जी आपली बागायती आहे तिच्या संदर्भात सुद्धा. वहिनी साहेब, आपण जो काही निर्णय घ्याल तो किर्लोस्करांच्या हिताचाच असेल, त्यामुळे तुम्ही फक्त आज्ञा करा, आम्ही अंमलबजावणी करू. त्याचप्रमाणे किर्लोस्कर उद्योग समूहामधलं यामिनीच्या आणि जयसिंगच्या नावावर जे सगळं आहे ते खालसा करून विश्वासच्या नावावर करायचं आहे. काय एवढं आश्चर्य वाटायला काय झालं? मी जे काही करेन ते किर्लोस्करांच्या हिताचंच असेल. हा विश्वास इतक्यातच डळमळीत झाला तुमचा? नाही तसं नाही वहिनी साहेब, पण किर्लोस्कर उद्योग समूहात जे काही आहे त्याची विभागणी भैयासाहेबांच्या इच्छेनुसारच झालेली आहे. त्याचा असा अनादर करून नाही म्हणजे क्षमा करा, पण या सूडबुद्धीने सगळ्यांचंच नुकसान होईल. किर्लोस्करांच्या म्हणजे भैयासाहेबांच्या मृत्यूनंतर किर्लोस्करांचे सगळेजण गुण्यागोविंदानं नांदतील ही शक्यताच त्यामुळे संपून जातील. नाना, ह्या सगळ्याचा मी विचार केला नाही असं वाटते का तुम्हाला? नाही तसं नाही, पण नाही ना. मग मी जे काही सांगितलंय ते लवकरात लवकर करा. पुन्हा बोलण्याची आणि आठवण करून द्यायची वेळ आली नाही तर उत्तम. आई मी जरा बोलू तुमच्याशी. बाबांनी या घराची आणि कारभाराची सूत्रं तुमच्या हातात सोपवली आहेत, कारण तुम्ही सगळ्यांना पुन्हा एकत्र आणू शकाल अशी त्यांची खात्री होती. तुमच्यातला चांगुलपणा, या घरातलं वैमनस्य दूर करेल अशी अपेक्षा होती त्यांची. पण आता
तुम्हीच जर आई आणि जय भाऊजींशी असं वागलात तर कसं चालेल? आपल्याला सगळं मिळालंय ना आता. त्यांना जे मिळालंय ते त्यांना उपभोगू दे. बाबांनी आपल्यासाठी काही कमी केलंय का? भैरवी, तू गरोदर आहेस. किर्लोस्करांचा वारस वाढतोय तुझ्या पोटात. अशा वेळी मनस्ताप होणाऱ्या गोष्टींचा विचार करू नकोस. विश्वासला आणि तुला सगळं मिळतंय ना, आनंदात राहा की. यामिनीचं आणि जयसिंगचं काय करायचं ते माझं मला ठरवू देत. जातो. अक्का साहेब, मी निघालो. काय रे, कुठे चाललास? हा वाडा सोडून चाललो. आतापर्यंत तुमची जेवढी म्हणून सेवा करता आली तेवढी केलेली आहे. आता तुमचंच काही खरं नाही तर माझं बांडगुळ तुमच्या पाठीशी का चला? नंदा, उगाच कोड्यात बोलू नकोस. आणि तुला कोणी सांगितलं की आमचंच काही खरं नाही ते? सांगायला कशाला पाहिजे, माझ्या डोळ्यांना काही दिसत नाही. तुम्हाला आधीच भैया साहेबांनी पेचात पकडलंय. त्यात आता ती कालिंदी तुमच्या जीवावर उठली. आज सकाळीच तिनं तुम्हाला तुमची जागा. नंदा, तुम्ही लाख ओरडा माझ्यावर, मी गप्प बसेल. पण तुमचं मत ते गप्प बसणार आहे का? आज सकाळी कालिंदीनं तुम्हाला तुमच्या खुर्चीवरून खाली खेचलं. उद्या ती या वाड्यातून तुम्हाला बाहेर काढायला निघालेली आहे. अरे काय मोगलाई लागून गेली का? सध्या तरी मोगलाईच लागून गेल्यासारखी वागते ती कालिंदी. सर्वाधिकार दिलेत ना भैया साहेबांनी तिला. जया, ही कालिंदी तुम्हाला रस्त्यावर भीक मागायला लावेल बघ. त्या दृष्टीने सगळी तयारी केली आहे तिनं. तुमचा विश्वास बसणार नाही, पण तुमच्या नावावर असलेल्या सगळ्या कंपन्या खालसा केल्या तिनं. आता सांगा, तुमच्या हातातच काही उरणार नाही तर मग मी तुम्हाला धरून काय उपयोग? अरे तुमचं पोट भरताना मारामार तिथे माझं पोट कुठून भरणार? याची 100 पोट भरण्याची ताकद आहे या जयसिंग किर्लोस्कर मध्ये. ती कालिंदी समजते का स्वतःला? हे बघ, ती काहीही करू शकत नाही आमचं. आई, आता भैया साहेबांनंतर या कालिंदीचीच यांत यात्रा काढायला. कारण काय होणार आहे, ती मेली मेली म्हणता पुन्हा येऊन आपल्या डोक्यावरती नाचते. त्यापेक्षा ती ज्यांच्या जीवावरती उड्या मारतीये ना, विश्वास आणि भैरवीचाच बंदोबस्त करायला हवा, मग हिच्याकडे बघता येईल. जया, संपवावं तर सगळ्यांनाच लागणार आहे आपल्याला. फक्त आधी नंबर कोणाचा याचा विचार करायला हवा. नंदा, जा जाऊन सामान ठेवून ये जा तुझं. तशीच वेळ आली ना तर आम्हीच तुझ्या डोक्यावर की तुझं सामान देऊ आणि पाठवून देऊ. बरं, तुला जा, ठेव जा खोलीत सामान.